परगावाहून तालुक्यात आलेल्या 5 जणांचे कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले असून त्यांचे अहवाल जे ते पॉझिटिव्ह आले आहेत. यात पंढरपूर शहरात 2, गोपाळपूर उपरी कर्कम येथे प्रत्येकी 1 जणाचा समावेश आहे, अशी माहिती प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी दिली. हे सर्व परजिल्ह्यातून गावी परत आलेले आहेत. त्यांना संस्थात्मक विलगीकरणात आले होते. त्यांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. यांचा अहवाल सायंकाळी प्राप्त झाला. आता तालुक्यात 6 रुग्ण आहेत. यापूर्वी उपरी संस्थात्मक विलगीकरण करण्यात आलेला 1 जणाचा अहवाल जो आहे तो पॉझिटिव्ह आला होता. आरोग्य विभागाने 51 जणांचे स्वॅब नमुने जे आहेत ते घेतले होते. त्यापैकी 45 निगेटिव्ह तर 5 सकारात्मक व 1 अहवाल जो तो अजून प्रतीक्षेत आहे. पंढरपूर गोपाळपूर उपरीत सापडलेला कोरोना रुग्ण हे मुंबईवरून आलेले आहेत, तर कर्कममधला रुग्ण जो आहे तो पुण्यावरून आलेला आहे. आता डीबीपी मार्ट आपल्या हातात. घर बसल्या किराणा माल खरेदी करा. आपल्या मोबाईल मध्ये आजच डाउनलोड करा गुगल प्ले स्टोर वरून डीबीपी मार्ट ऍप. ऑर्डर करा व घरपोच किराणा मिळवा. प्रशासनाला सहकार्य करू, कोरोनाला हद्दपार करू.